सव्वी अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, विसावी अॅरोबिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, तेरावी ट्रम्पलिंग जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, आयोजक सांगली जिल्हा अॅम्युचर जिम्नॅस्टिक असोसिएशन, सांगली जिल्हा अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन, संयोजक प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था, स्पर्धास्थळ सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन जवळ मिरज, स्पर्धा दिनांक 7 मार्च ते 8 मार्च 2020, अध्यक्ष श्री गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर शहा, अध्यक्ष रमेश सराटे, सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था श्री सुधाकर खाडे। तिचा जागर सदैव रहा आमच्या सोबत, त्यांना सगळं दिलं मात्र एकही मायेचा लाल थांबला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातील मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप आणि इतर पक्षात प्रवेश केला होता। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खेद व्यक्त केला। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज मुंबईत मिशन मुंबई 2022 या शिबिराचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात बोलताना पवार साहेब म्हणाले, यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना दिल्या। सत्तेत आल्यावर पक्षात हौशे नवशे येतात, मात्र अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडून आपल्याला जे सोडून गेले त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही। सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना सगळं दिलं तरी निघून गेले। सुभाष मयेकर अध्यक्षपद होतं तोपर्यंत आपल्या सोबत होते, मात्र आता कुठे गेले माहीत नाही। सरकार आले म्हणून चिटकायला आले तर त्यांना जवळ करू नका। यापुढे अशा लोकांना 2 वर्ष थांबायला सांगा, ते खरंच पक्षासोबत आहेत का पहा, मग त्यांना जवळ करा, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आहे, मुंबईत देखील ताकद वाढली पाहिजे कारण लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत। आम्ही शपथ घेऊन बरोबर 2 महिने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेऊन 3 महिने झाले। भाजपाने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते, ते पूर्ववत करीत आहोत। आपण कोणतीही विकास कामं थांबवली नाहीत। जिथं शंका येते आहेत, कुठेतरी पाणी मुरतंय असं वाटतंय, तिथं आपण काम थांबवली आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं। शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, मात्र भाजपा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतं। शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये 1 नंबरचा पक्ष आहे, त्यांनी 1 नंबरवरच राहावं, पण राष्ट्रवादी 2 नंबरवर असायला हवी, असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं। मुंबईत 36 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत। मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत, यापुढेही 50 ते 60 जागांवर विजय मिळाला पाहिजे। काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग समाज उपयोगी कामांसाठी करा। पक्षाची बदनामी आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली। धन्यवाद। तीचा जागर सदैव रहा आमच्या सोबत।